ಸಸ್ಪೆನ್ಷನ್ ಜಾಮೀನು ಅರ್ಜಿ ಏನು ವಿಚಾರ ಇತ್ತು ಸುದೀರ್ಘವಾದಂತಹ ವಾದ ಪ್ರತಿವಾದವನ್ನ ಆಲಿಸಿ ಆದೇಶವನ್ನ ಕಾಯ್ದಿರಿಸಿದೆ ಕೋರ್ಟ್ ಸೋಮವಾರ ಜಾಮೀನು ಆದೇಶವನ್ನ ಹೊರಡಿಸಲಿದೆ ಜಡ್ಜ್ ಹೊರಡಿಸಲಿರುವಂತದ್ದು ಜಡ್ಜ್ ಇನ್ನು ದರ್ಶನ್ ಬೇಲ್ ಅರ್ಜಿ ಆದೇಶವನ್ನ ಕಾಯ್ದಿರಿಸಿದೆ ಕೋರ್ಟ್ ದರ್ಶನ್ ಜಾಮೀನು ಆದೇಶ सोमवार के मुंदूडिके आगिदे सुदीर्घवादंत वाद प्रतिवादवन्न आलिसिदंत अनंतरवागि आदेशवन्न सोमवार के कायदिरिसलागिदे सोमवार एनागुत्ते हागिद्रे दर्शन गे बेल सिगुत्ता इल्लवा अंत हेळि डिसाइड आगुत्ते इवत्तु कूड डिसाइड आगिल्ल आदेशवन्न कायदिरिसिदे सततवागि नोडि 4-5 दिनगळिंदलू कूड दर्शन अवर जामीनु अर्जियन्न कैगेत्तिकोंडिरुवंतद्दु सो एनागुत्ते अंत हेळि अभिमानिगळु कूड कातुरदिंद कायता इद्दरु दर्शन अवरिगे बेल सिगुत्ते दसरा संभ्रमदल्लि दुप्पट्ट आगुत्ते नमगे संभ्रम अंत हेळि दर्शन अभिमानिगळु कायता इद्दरु सो वर सिगुत्ते ई बारि चामुंडेश्वरिय वर सिगुत्ते अंत दर्शन अभिमानी कायता नोड़ी आदेश सोमवार कायदिरिसलागिदे अक्टोबर 14 दर्शन बेल ऐन आगते अंत गे सुदीर्घवादंत वाद प्रतिवादवन्न मूर्नाल्कु दिनगळिंदलू मंडिसलागिदे सोमवार जामीनु आदेशवन्न होडिसलिदे कोर्ट दर्शन बेल अर्जी आदेशवन्न कायदिरिसिदे कोर्ट दर्शन जामीनु आदेश सोमवार मुंदूडिके आगिदे अक्टोबर 14 दर्शन बेल भविष्य ನಿರ್ಧಾರವಾಗುತ್ತೆ जैले गति बारी जैल दसरा हब्ब आचरिसलिदारे दर्शन अक्टोबर 14 दर्शन जामीनु भविष्य निर्धारवागुत्ते सोमवार वरेगे नट दर्शन गे जैले गति ಆಚರಿಸಲಿದ್ದಾರೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 14 ದರ್ಶನ್ ಜಾಮೀನು ಭವಿಷ್ಯ ನಿರ್ಧಾರವಾಗುತ್ತೆ ದರ್ಶನ್ ಪರ ಹಿರಿಯ ವಕೀಲ ಸಿವಿ ನಾಗೇಶ್ ಅವರು ವಾದವನ್ನ ಮಂಡಿಸಿದರು ಪೊಲೀಸರ ಪರವಾಗಿ ಎಸ್ಪಿಪಿ ಪ್ರಸನ್ನ ಕುಮಾರ್ ವಾದವನ್ನ ಮಂಡಿಸಿದರು ಸೋಮವಾರದ ವರೆಗೆ ನಟ ದರ್ಶನ್ ಗೆ ಜೈಲೇ ಗತಿ ನೋಡಿ ದಸರಾ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಈ ಸಲ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಕಾತರದಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದರು ಸೋ ಬೇಲ್ ಸಿಗುತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾರೆ ಅವರ ಜೊತೆ ಈ ಸಲ दुप्पट आगते संभ्रम अंत कातुर कण्ड कायता नाल्कु दिन नो सतत वाद प्रतिवाद सो इवत बेल सिक्के खुशियल दर्शन अभिमानी नो निराशे आगिवंतु जो फैमिली कूड़ा एक्सपेक्ट बेल सिक्कद्रे इवत्तु संभ्रम दर्शन जोतियल कूड़ा आचरणे माडोण अंत अंदुकोळ्ता बट एल्लवू कूड़ा निराशे आगिवंतु ಆದೇಶವನ್ನ ಸೋಮವಾರಕ್ಕೆ ಕಾಯ್ದಿರಿಸಲಾಗಿದೆ ದರ್ಶನ್ ಪರ ಹಿರಿಯ ವಕೀಲ ಏನು ಸಿವಿ ನಾಗೇಶ್ ಅವರು ಕೂಡ ವಾದವನ್ನ ಮಂಡಿಸಿದ್ರು ಸೋಮವಾರದ ವರೆಗೆ ನಟ ದರ್ಶನ್ ಗೆ ಜೈಲೇ ಗತಿಯಾಗಿದೆ ಈ ಬಾರಿ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ದಸರಾ ಹಬ್ಬವನ್ನ ಆಚರಿಸಲಿದ್ದಾರೆ ದರ್ಶನ್ ನೋಡಿ ಸತತವಾಗಿ 3.5 ತಿಂಗಳಾಯಿತು ಅವರು ಜೈಲ್ ಸೇರಿ ಸೋ 3.5 ತಿಂಗಳಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಯಾವಾಗ ಆಚೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನಿಸ್ಬಿಟ್ಟಿದೆ ದರ್ಶನ್ ಅವರಿಗೆ ಈಗಲಾದರೂ ಬರ್ತೀನಾ ಇವತ್ತೆಲ್ಲ ಡಿಸೈಡ್